शहरातील महिला पोलीस टवाळखोरांना चोप देत असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यांची ही कारवाई राज्यभरात पसरली आहे. नाशिक दौऱ्यात राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील नाशिक महिला पोलिसांचं कौतुक केलं. या संदर्भात शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे यावेळी बोलत होते. नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दारण्या सभागृहात आयोजित नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील अधिकारी अंमलदार यांच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी आयुक्त बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी केले. यावेळी त्यांनी परिमंडळ 2 मधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चित्रफीत दाखवल्या. त्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या हस्ते नाशिक पोलीस परिमंडळ 2 मधील नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प अंबड इंदिरानगर आणि सातपूर पोलीस ठाण्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी अंमलदार यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, सुनील जाधव, सुनील साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे आदींनी मनोगत व्यक्त करून पोलीस आयुक्त पांडेय यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, दीपाली खन्ना, सीताराम गायकवाड, विजय जाधव, सचिन थोरगुले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक नखाते यांनी केलं तर आभार सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी मानले. आमच्या समोर बसलेले पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार ज्यांना आज या ठिकाणी ज्यांचे कौतुक सोहळा संपन्न झालेला आहे ते खूप चांगली कामगिरी केलेला आहे आणि आपले पत्रकार बांधव माझे एक काम करण्याची पद्धत आहे आणि तो पद्धत अशी आहे की मी एक अधिकारी म्हणून या ठिकाणी रुजू झालेला आहे आणि एक अधिकारी म्हणून मला जगायचे आहे. माझ्याकडे काही उद्देश आहेत, काही टार्गेट्स आहेत, काही जे शासनाने आम्हाला दिलेली कर्तव्य आणि जबाबदारी आहेत. मुंबई पोलीस ऍक्ट, IPC, CRPC, वेगवेगळे कायदे, राज्याचे कायदे, केंद्राचे कायदे, पोलीस मॅन्युअल, हे सर्व आपले मार्गदर्शक तत्व आहे आणि त्या निमित्ताने आपण जे आहे ते लोकांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. मी कुठलेही काम जे करतो ते फक्त आणि फक्त लोकांना सेवा देण्यासाठी करतो आणि त्या निमित्ताने मला जे काही उपाययोजना करावी लागते ते करणे आमचे भाग आहे. मेन काय आहे उद्देश आमच्या स्टाफची काळजी घेण्याबद्दल, विशेष करून स्वास्थ्याची काळजी घेण्याबद्दल, की जेव्हा आपले लोक सर्व्हिस मध्ये दाखल होतात तेव्हा त्यांच्याकडे आरोग्य असतात, ते वेट त्यांच्यामध्ये काहीतरी घडवण्याची भावना पण असते, आदर्श पण असतात, सर्व गोष्टी असतात, मात्र त्यांना अनुभव नसते आणि अनुभवला या जगामध्ये पर्याय नाही. अनुभवहीन व्यक्ती जे आहेत ते समाजाला जगाला काही देऊ शकत देणारे व्यक्ती आहेत, त्यांना अनुभव असतो तेच देत आणि कालांतरमध्ये त्यांना अनुभव प्राप्त होतो मात्र आरोग्य टिकत नाही. आणि ज्या शरीरामध्ये रोग आहे, जे रोगी माणूस आहे त्यांच्याकडून तेवढं सेवेची अपेक्षा ठेवणे हे योग्य नाही. म्हणून जर मला नाशिक शहर आयुक्तालयाच्या मार्फतीने नाशिकचे नागरिकांना जर आम्हाला सेवा पुरवायची असेल तर आमच्या फोर्सला एकदम व्यवस्थित खणखणीत, एकदम रोगमुक्त, एकदम फिट ठेवणे हे गरजेचे आहे. आणि ते फिट ठेवण्याची जर व्याख्या असेल की जिम जा, हे करा, ते करा, असा करा, तसा करा, मग लोकांना वाटेल की हे शक्यच नाही. म्हणून ते आपण उद्देश एकदम सोपा करून दिलेला आहे जेणेकरून आपला जे उद्देश आहे की हा शहरचे जे जितका आपल्या अंमलदार अधिकारी आणि लिपिक वर्गीय आहे ते पूर्णपणे रोगमुक्त होतील आणि ते रोगमुक्त शरीरातून ते सर्वांना सेवा देतील हे आपलं धोरण आहे आणि त्या धोरणाच्या दिशेने वाटचाल आपली सुरू झालेली आहे. आणि एकदा आपला आयुक्तालय हे उद्देश पूर्ण करतील मग आपण बघा की आपली काय कामगिरी होणार, कारण की आपण ट्रेंड आणि प्रोफेशनल फोर्स आहे. आपल्याला अटक कसा करावा हे मला सांगण्याची काही गरज नाही आहे, हे तुम्ही शिकलेलं आहे.
या ठिकाणी इतकं 25-25-30 वर्षाचे पी आय लोक आहेत, ए पी आय आहेत, पी एस आय आहेत. ए एस आय बद्दल तर मला सर्वात जास्त आदर असतो. किती म्हणजे त्यांचे प्रकृती बघून, त्यांचे डिसिप्लिन बघून, त्यांचे काम करण्याची क्षमता बघून मनात आदर निर्माण होते. यांना काय मी सांगणार की अटक कसं करावं, झडती कसा घ्यावी. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.